Hello everyone. Now we will be starting the new story of Unit 7, that is Sundari. Now, Sundari was a big red, white and blue kite. As you can see in this picture, this kite is very big. Okay? Ha kite kaisa hai? It is big with the colors red, white and blue. Okay? When Bobby made her, she smiled at him. When Bobby made her, who is this boy? He is Bobby. Yeah, Bobby ni jeva tila banavla. She smiled at him. Okay? Now, you are beautiful and I will call you Sundari, he said. Now, what Bobby said to Kai? That you are beautiful. तू खूब सुंदर आहे. इन मराठी वी कॉल ब्यूटीफुल एज सुंदर. म्हणून सो बॉबी डिसाइडेड दैट ही विल से सुंदरी. ही विल कॉल हर सुंदरी. व्हाट इज हर नेम? सुंदरी. ओके. वन डे बॉबी टूक सुंदरी टू द फेयर. फेयर म्हणजे काय? व्हाट इज मीन बाय फेयर? कैन यू सी दिस? फेयर मीन्स जत्रा. ओके. यात्रा, जत्रा, दिस इज कॉल्ड एज फेयर. वन डे बॉबी टूक सुंदरी टू द फेयर. वन डे व्हाट बॉबी डू? ही हैज कैरीड सुंदरी विथ हिम टू द फेयर. नाउ द बैंड वॉज प्लेइंग एंड एवरी वन वॉज स्माइलिंग. ठीक है. नाउ इन दिस फेयर देयर वॉज अ बैंड. बैंड म्हणजे कोण? जे माणसं म्युझिक प्ले करतात. ठीक आहे. दे आर कॉल्ड ॲज बँड. द बँड वॉज प्लेइंग अँड एव्हरी वन वॉज स्माइलिंग. ठीक आहे. एव्हरी वन वॉज स्माइलिंग. अ मेरी गो राऊंड वॉज प्लेइंग अ हॅपी लिटिल ट्यून. ओके. नाव इन द फेअर यात्रामध्ये खूप सारे असे खेळणे असतात. इन दॅट वन इज मेरी गो राऊंड. Where the animals are hanged. Okay? Animals are hanged to you. It was also playing a happy tune. Okay? It was carrying lots of boys and girls round and round on its wooden animals. Okay, that merry-go-round was having animals. Different wooden animals. Lakdache animals tithe. लावलेले होते. त्याच्यावरती कोण बसलेलं होतं? बॉईज अँड गर्ल्स. अँड दॅट मेरी गो राऊंड वॉज कॅरिंग दोज चिल्ड्रन राऊंड अँड राऊंड. ओके. नाउ बॉबी लुक फॉर अन ओपन स्पेस वेअर ही कुड रन अँड फ्लाय हिज काइट. नाउ बॉबी ही वॉज लुकिंग फॉर अन ओपन स्पेस. म्हणजे एक मोकळी जागा तो काय करत होता? बघत होता. फॉर व्हॉट? फॉर फ्लाइंग हिज काइट. त्याला तो पतंग काय करायचा? त्याची सुंदरी काय करायची होती? त्याला उडवायची होती. ओके. ही वॉन्टेड टू फ्लाय दॅट फ्लाइंग हिज काइट. सो ही वॉज लुकिंग फॉर अन ओपन स्पेस. नाउ सुंदरी लुक टू. सुंदरी पण त्याच्याबरोबर काय करू लागली? शी ऑल्सो लुक फॉर अन ओपन स्पेस. ओके. आउट इन द ग्रास रॅन बॉबी होल्डिंग अप हिज काइट एज हाय एज ही कुड. त्याला जागा सापडली इन द ग्रास. ओके. वेअर द बॉबी रॅन? ही बॉबी रॅन इन द ग्रास. तो गवतामध्ये पळाला. होल्डिंग अप हिज काइट एज हाय एज ही कुड. तो जितकं त्याला उंच होईल तितक्या उंचावरती त्याने ते काय केलं? त्याचा तो काइट पकडलेला होता. नाउ फू द विंड केम अलॉंग. विंड केम अलॉंग. ओके. तिकडनं काय आलं? वारा आलं. सुंदरी स्टार्टेड टू फ्लाय अप. ॲज यू नो
Okay, it was in his mouth. It was in, this tail was in the mouth of dog. ते कुत्र्याचे तोंडामध्ये काय होतं? तिची टेल होती. Okay. Next, Bobby shoot the dog away. Shoot the dog away. जर आपले जवळ एखादं कुत्र येतं आपण त्याला काय करतो? हाड मारतो. सेम वे बॉबी डू ही शूट द डॉग अगेन. ओके वील ट्राय अगेन बॉबी सेड. बॉबी व्हाट बॉबी सेड दैट वी विल ट्राय इट अगेन. आपण परत प्रयत्न करू. दिस टाइम सुंदरी लिफ्ट अप इन द एअर. ठीक आहे, त्यावेळेस सुंदरीने काय केलं? स्वतःला वाऱ्यावरती तिने स्वतःला उंचवरती नेलं. ओके शी टर्न हार्ड. Oh, how she wanted Bobby to let go of her sting. तिने काय केलं? टक म्हणजे काय? झटका दिला. तिने काय दिला? झटका दिला. आणि and the string which was in the Bobby's hand, जी दोरी जी बॉबीच्या हातामध्ये होती ती काय झाली? त्याच्याकडनं ती सुटली. ओके शी गेव अ बिग टक. बॉबी हॅड टू लेट हर गो. तिने खूप जोराचा झटका दिला आणि ते बॉबीच्या हातातनं तो बॉबीला दिला सोडावं लागलं. ओके नाव वी क्राईड सुंदरी. नाव आय कॅन फ्लाय ॲज हाय ॲज प्लीज. ओके नाव वॉट सुंदरी खूप आनंद झाली. शी सेड वी आय कॅन फ्लाय हाय अप इन द स्काय ॲज मच ॲज आय कॅन. म्हणजे जितकं उंचावर मी उडायला बघत होते मी तितकं उंचावर मी जाऊ शकते. ओके अँड अवे शी वेंट. शी फ्लू अप 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 इन द एअर. ओके अँड शी वेंट. ती काय झाली? ती निघून गेली. अँड शी फ्लू वे अप अप अँड अप इन द स्काय. ओके आय थिंक एव्हरीवन हॅव अंडरस्टूड द स्टोरी. यू हॅव टू रीड इट फॉर द टू टाइम्स. ओके नाउ न्यू वर्ड्स बी ए एन डी बैंड डी आई डबल जेड वाई डीसी एस एम आई एल ई स्माइल एस टी आर आई एन जी स्ट्रिंग टी यू जी डक डब्ल्यू आई एन डी विन. यू हैव टू राइट डाउन दीज न्यू वर्ड्स down in your notebook. You have to first write down the name of the story Sundari and then you have to write down these new words in your notebook. Now let's read. I feel dizzy on a merry-go-round. The band was playing a tune. Now next is reading is fun. Who made Sundari? Yes, who made Sundari? Yes, Bobby made Sundari. Why did Bobby call his kite Sundari? Bobby ne kite la Sundari ka mhanat hota? Yes, because she was beautiful. She was beautiful. Did Sundari fly very high at the first time jeva putrini tini shekut pakadlili sorry tail pakadlili hoti tyavelas ti khup unchavarti geli hoti ka? Very high. She can fly very high. Yes or no? No. What made Sundari really happy? सुंदरी कशाने जास्त हॅपी झाली? when she started flying free in the sky. Okay, she started flying free in the sky. Okay now let's stop. Do you like to fly kites? तुम्हाला बघायला आवडतं? Yes.
brother or friends. Okay. Now next. Let's share. Take the objects you need to fly a kite. Color the kite. Now, in from these pictures, you have to tell me which things are needed for flying a kite. Okay? Patang udavnyasathi tumhala kay kay lagto that you have to tell me, and you have to color these kite. Now, do you need stick? Yes. You have to paste the stick. इधर तुम्हारा छोटी-छोटी काठ है लावा लगता है. Okay? You need the stick. Roller. Yes. Okay? Not the stick. It is for stick. तुम्हारा बनाने साड़ी लाती. उड़ाने साड़ी फक्त roller. Okay? Name the objects in your own language. Either whatever pictures are given here, you have to tell it in your own language. Marathi mani yanna kay mhantat, you have to tell. Stick means kathi. Kathi, okay? Roller, apan hela manja mhantu. Kay mhantu? Manja. Glue. We say glue for glue. Pair of scissors. काय म्हणतो कात्री कात्री बास्केट वी से बास्केट पेपर वी से पान बॉल बॉल ओके नाउ दिस पेज विल बी For your homework, you have to do it on your own. Nothing has to do here. Trace over the dotted lines. You have to just trace these lines. Okay? This will be for homework. Okay? Now, here. Just a minute. Let's do. Now look at the pictures and tell the story in your own words. Okay? Now these are the pictures given here. You have to tell the story from these pictures. The umbrella and the crow. Okay? I'll tell the story in Marathi. Ek mulgi hoti. पावसामध्ये ती छत्री घेऊन बाहेर निघालेली होती. खूप मोठ खूप वादळ येत होत, पाऊस पडत होता, आणि तिकडून एक कोण आला, क्रो आला. त्याने काय केलं, ती छत्री काय केली, चोचीमध्ये घेऊन निघून गेला. ठीक आहे, चोचीमध्ये त्याने काय केली, ती छत्री पकडली, आंब्रेला पकडली, ही होल्डिंग त्याची, ती त्याची ती तिची आंब्रेला होती. तिने काय केली, पायामध्ये पकडली, पंजांमध्ये पकडली आणि एका झाडाला उलटी टाकवली आणि त्याचं काय केलं त्यांनी, घरटं. ओके, व्हाट ही डिड, ही मेड द नेस्ट फॉर हिज बेबी बेबीज. ओके, अंडरस्टूड? नाउ हियर रीअरेंज द फॉलोइंग सेंटेंस इन द Right order to make it into a story on the left page. Okay, these are the lines for those pictures. The pictures is hati. The story पर हमने साथी हल्ला यूज़ लिया है. We have to arrange it. First picture में क्या हल्ला? The girl has an umbrella. It is raining. Sorry, first it is raining. Girl has an umbrella. Third, the wind blows. The crow
numbers.